नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोवर्धन संदेश नॉलेज ब्रिज या चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण येता चौथी परिसर अभ्यास भाग दोन या विषयाचा तिसरा पाठ, मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे या पाठाचा स्वाध्याय अतिरिक्त प्रश्नोत्तरासह पाहत आहोत। आत्तापर्यंत आपण विविध विषयांचे विविध पाठांचे व्हिडिओ पाहिलेले आहेत। तुम्ही अतिशय चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी खास तयार करत आहोत। अजूनही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ तीन, मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे, इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन, या पाठातील स्वाध्याय। पहिला प्रश्न, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे टिंबटिंब घराणे मोठे पराक्रमी निघाले, तर वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले। रिकामी जागा दुसरी, बाबाजी राजे भोसल्यांना मालोजी व टिंबटिंब ही दोन मुले होती, तर बाबाजी राजांना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती। निजामशहाचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता, तर निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता। चौथी रिकामी जागा पाहणार आहोत, टिंबटिंब ही मालोजी राजे यांची पत्नी होती, तर उमाबाई ही मालोजी राजे यांची पत्नी होती। वेरूळ गावचे पाटील टिंबटिंब हे थोर शिवभक्त होते, मालोजी राजे भोसले हे थोर शिवभक्त होते। इथे आपल्याला नाते संबंध लिहायचे आहेत, मालोजी राजे विठोजी राजे यांचा नाते संबंध भाऊ भाऊ, शहाजी राजे लखोजीराव जाधव सासरे जावाई हा यांचा नाते संबंध, शहाजी राजे शरीफजी हे पण भाऊ भाऊ, बाबाजी राजे विठोजी राजे तर हे पिता पुत्र या नाते संबंधाने जोडलेले होते। पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा। तर इथे अ गट व ब गट दिलेला आहे, या दोन्ही गटाची जोडी लावायची आहे। सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, जावळीचे मोरे आणि मुधोळचे घोरफडे अशा प्रकारची जोडी आपण वहीमध्ये लिहून घ्यावी। प्रश्न चौथा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? तर कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजी राजे भोसले यांनी केला। प्रश्न दुसरा, निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्याची जहागीर दिली? तर निजामशहाने मालोजी राजे यांना पुणे व सुपे या परगण्याची जहागिरी दिली होती। अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही याचा जास्तीत जास्त सराव करा। निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? तर निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजी राजे निकराने लढले। प्रश्न चौथा आहे, आदिलशहाने शहाजी राजांना कोणता किताब दिला? तर आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला होता। पुढील प्रश्न, शहाजी राजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले? तर निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजी राजांकडे साकडे घातले, म्हणून शहाजी राजे निजामशाहीत परत आले। निजामशहाचा वजीर कोण होता? तर निजामशहाचा वजीर मलिक अंबर हा होता। लखोजीराव जाधव यांची लेक किंवा कन्या कोण होती? तर लखोजीराव जाधव यांची लेक जिजाबाई होती, जी आपली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोशी आहेत। वेरूळ गावची पाटीलकी कोणाकडे होती? वेरूळ गावची पाटीलकी बाबाजी राजे भोसले यांच्याकडे होती। अशा प्रकारचे स्वाध्याय सोडून सराव करावा। धन्यवाद।